हाय, गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण बघणार आहोत युनिट 2, आणि आज स्टार्ट करणार होतो युनिट 2 ला. युनिट 2.1 आपण आज बघणार आहोत. वी शॅल ओवरकम. ओके, वी शॅल ओवरकम ही एक सुंदर असं गीत आहे. हे USA मध्ये, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकामध्ये, एक जी स्वातंत्र्याची चळवळ चालू होती, जी एक मोहीम राबवण्यात येत होती, नागरी हक्काची एक मोहीम राबवण्यात येत होती, त्या नागरी हक्काच्या मोहिमेमध्ये गायलं गेलेलं हे गीत आहे वी शॅल ओवरकम. याचा बऱ्याच भाषेमध्ये अनुवाद देखील करण्यात आलेले आहेत. ओके, सो त्यात मराठी आपल्या सॉरी हिंदीमध्ये देखील एक अनुवाद करण्यात आलेला आहे. ते गाणं आहे, तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल ते सॉन्ग, हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब एक दिन. ओके, सो हे जे सॉन्ग आहे, हे सॉन्ग अनुवाद केलेलं आहे, म्हणजे ट्रान्सफर केलेलं आहे, हिंदीमध्ये ट्रान्सलेट केलेलं आहे. सो वी शॅल ओवरकम ही पोएम आपण बघूया. चला, वी शॅल ओवरकम ही पोएम बघताना आपण पहिले तर त्याची पार्श्वभूमी बघूया. वी शॅल ओवरकम वॉज यूज्ड ॲज अ प्रोटेस्ट सॉन्ग इन द सिव्हिल राईट मुवमेंट्स इन द USA. बघा, वी शॅल ओवरकम हे जे गीत आहे हे USA मध्ये, USA म्हणजे काय, USA कोणाचा फुल फॉर्म आहे, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. या ठिकाणी अमेरिकेमध्ये, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेमध्ये हे गीत गायलं गेलेलं आहे. हे कशासाठी गायलं गेलं आहे, प्रोटेस्ट करण्यासाठी. प्रोटेस्ट म्हणजे काय, विरोध दर्शवण्यासाठी हे गीत म्हटलेलं आहे. कशाचा विरोध दर्शवत होते, एक प्रोटेस्ट गीत आहे, विरोधदर्शक गीत आहे. सिव्हिल राईट्स मुवमेंट्स ज्या चालू होत्या अमेरिकेमध्ये, नागरी हक्क चळवळ चालू होती, नागरिकांच्या हक्कासाठी एक चळवळ चालू होती, त्या चळवळीमध्ये गायलं गेलेलं हे गीत आहे. हे एक विरोधदर्शक गीत आहे, नागरी हक्क चळवळ. ओके, सिव्हिल राईट मुवमेंट्स म्हणजे काय, नागरी हक्क चळवळ, या चळवळीमध्ये हे एक विरोधदर्शक गीत गायलं गेलं. त्याचं नाव आहे वी शॅल ओवरकम. द सॉन्ग एक्सप्रेस युनिटी, डिटर्मिनेशन टू द फाईट इन जस्टिस अँड होप. हे जे गीत आहे हे काय दर्शवतं, गीत युनिटी म्हणजे एकता. काय दर्शवतं, एकता दर्शवतं. डिटर्मिनेशन म्हणजे निश्चय. कशाचा निश्चय आहे, फाईट इन जस्टिस, म्हणजे इनजस्टिस म्हणजे काय, अन्यायाविरुद्ध लढा देण्याची जे निश्चय आहे, हा निश्चय हे दर्शवतं. होप म्हणजे आशा दर्शवतं. दिस सॉन्ग हॅज मेनी वर्जन्स. या सॉन्गचे खूप सारे वर्जन्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे अनुवाद करण्यात आलेले आहेत. द वेल नोन हिंदी इन्स्पिरेशनल सॉन्ग होंगे कामयाब वॉज बेस्ड ऑन द वी शॅल ओवरकम. बघा, हिंदी इन्स्पिरेशन सॉन्ग आहे एक, तर हे गीत जे आहे ते कोणतं आहे, होंगे कामयाब. हे गीत देखील कशावरनं घेण्यात आलेलं आहे, या वी शॅल ओवरकम या गाण्यावरनंच घेण्यात आलेलं आहे. ओके, ही एक आशादायी कविता आहे, आशादायी गीत आहे, की ज्याच्यामध्ये आशा दाखवलं जातं की आम्ही स्वातंत्र्यानंतर कशा पद्धतीने जीवन जगणार आहोत, कशा पद्धतीने आपलं कार्य करणार आहोत, या पद्धतीची माहिती ह्या गीतामधनं आपल्याला देण्यात येते. याचा मराठीमध्ये जो अनुवाद करण्यात आलेला आहे, हम होंगे कामयाब, हा अनुवाद कोणी केलेला आहे, तर तो अनुवाद केलेला आहे गिरिजा कुमार माथूर यांनी काय केलेला आहे, याचा अनुवाद केलेला आहे. चला, तर मग आपण बघूया इंग्लिशमधली पोएम 2.1 वी शॅल ओवरकम. ओके, खूपच इंटरेस्टिंग अशी पोएम आहे, खूपच छान पोएम आहे, खूपच आशादायी अशी पोएम आहे. सो ही पोएम आपण बघूया. वी शॅल ओवरकम समडे, ओह डीप इन माय हार्ट आय डू बिलीव, We shall walk hand in hand,
We shall walk hand in hand someday. Oh, deep in my heart, I do believe we shall overcome someday. We are not afraid, we are not afraid, we are not afraid today. Oh, deep in my heart, I do believe we shall overcome someday. The truth shall make us free, the truth shall make us free, the truth shall make us free someday. Oh, deep in my heart, I do believe we shall overcome someday. We shall live in peace, we shall live in peace, we shall live in peace someday. Oh, deep in my heart, I do believe we shall overcome someday. हम होंगे कामयाब एक दिन. ओह मन में है विश्वास, पूरा है विश्वास, हम होंगे कामयाब एक दिन. चला बघा किती छान पोएम आहे. ही पोएम म्हणतानाच अंगावर अक्षरशः काटे आलेले आहेत. खूपच छान असे गीत आहे हे. चला बघूया आपण याचं मिनिंग बघूया. We shall overcome, we shall overcome, we shall overcome someday. आम्ही काय करणार आहोत? आम्ही निश्चितच मात करणार आहोत. आमच्या पुढे ज्या समस्या आहेत, अडचणी आहेत, आमच्या समाजामध्ये ज्या अडचणी आहेत, जीवनावर ज्या अनिष्ट चालीरीतींचा प्रभाव आहे, या सगळ्यांवर आम्ही काय करणार आहोत? एक दिवशी नक्कीच मात करणार आहोत. ओह डीप इन माय हार्ट आय डू बिलीव वी शॅल ओवरकम समडे. आणि हा जो आत्मविश्वास आहे, मला बिलीव आहे, आत्मविश्वास आहे, माझ्या अक्षरशः मनातून, मनापासून, हृदयापासून हा मला आत्मविश्वास आहे की आम्ही नक्कीच याच्यावर काय करू, एक दिवस मात करू. वी शॅल वॉक हँड इन हँड, वी शॅल वॉक इन हँड इन हँड, वी शॅल वॉक हँड इन हँड सम डे. बघा आज कोणतीही परिस्थिती असो, आज कशीही परिस्थिती असो, भेदभाव असतील, काळा पुरुष काळा गोरा असा भेदभाव असेल, उच्च नीच असा भेदभाव असेल, गरीब श्रीमंत असा कोणताही भेदभाव असू देत आज, परंतु भविष्यामध्ये 100% काय होणार आहे, आम्ही सर्वजण एकाच हातामध्ये हात घेऊन चालणार आहोत आणि सगळे समान असू, सगळे एक समान असू असा मला विश्वास आहे. आणि हा माझा मनापासून आत्मविश्वास आहे, माझ्या हृदयातून निघणारा हा आत्मविश्वास आहे की एक दिवस असा नक्कीच येईल की ज्या दिवशी आम्ही सर्वे एका हातात हात घेऊन, म्हणजे सगळे समान असू, सगळे एक समान असू, गरीब श्रीमंत असा कोणताही भेदभाव नसेल, काळा गोरा असा भेदभाव नसेल, उच्च नीच असा कोणताही भेदभाव नसेल, असा एक दिवस नक्कीच येईल असा मला आत्मविश्वास आहे. वी आर नॉट अफ्रेड, वी आर नॉट अफ्रेड, वी आर नॉट अफ्रेड टुडे. बघा या ठिकाणी पोएट काय म्हणतात की आम्ही आज कोणालाच आज जरी आम्ही घाबरत असू, आज आम्ही जरी भीतीच्या वातावरणामध्ये असू, कोणाच्या दबावाखाली असू, परंतु असा एक दिवस नक्कीच येईल की ज्या दिवशी आम्ही कोणालाच घाबरणार नाही. आमच्या न्यायासाठी, हक्कासाठी लढायला आम्हाला कोणाचीही भीती वाटणार नाही, असा एक दिवस नक्की येईल. आणि असा आत्मविश्वास मला, माझ्या मनातून मला आत्मविश्वास मिळतो, माझ्या हृदयातून मला हा आत्मविश्वास मिळतो आहे की एक दिवस आमच्या न्यायासाठी, हक्कासाठी आम्ही लढू आणि असं लढत असताना आम्हाला कोणाचीही भीती वाटणार नाही. द ट्रूथ शल मेक अस फ्री, द ट्रूथ शल मेक अस फ्री, द ट्रूथ शल मेक अस फ्री समडे. बघा आज कोणतीही परिस्थिती असो, आज कसेही जीवन आम्ही व्यतीत करत असू, परंतु एक दिवस असा येईल की आमचा जो सत्यता आहे, आमची जी सत्य परिस्थिती आहे, आम्ही जे सत्य बोलत आहोत, हेच सत्य आम्हाला एक दिवशी स्वतंत्र करणार आहे, आम्हाला फ्री करणार आहे. आणि असा एक दिवस नक्कीच येईल की ज्या दिवशी आम्ही सगळे स्वतंत्र असू, फ्री असू, आमचे निर्णय घेण्याला, आमच्या कोणत्याही प्रकारचे निर्णय घेण्यासाठी आम्ही कसे असू, स्वतंत्र असू, असा माझा मनापासून, माझ्या हृदयापासून माझा आत्मविश्वास आहे.
वी शैल लिव इन पीस, वी शैल लिव इन पीस, वी शैल लिव इन पीस समडे। आज कितीही युद्ध असो, काहीही असो, बाहेर कोणत्याही प्रकारची परिस्थिती असो, मला आत्मविश्वास आहे की एक दिवस असा नक्की येईल ज्या दिवशी शांतता असेल आणि आम्ही सगळेजण शांततेने आमचं जीवन व्यतीत करत असू, असा मला माझ्या मनापासून आत्मविश्वास आहे। अशी ही सुंदर अशी पोयम लिहिलेली आहे USA सिव्हिल राईट्स मुवमेंटमध्ये। ही पोयम खूप फेमस झाली होती। वी शॅल ओव्हरकम, वी शॅल ओव्हरकम, वी शॅल ओव्हरकम समडे। ओके, आय होप तुम्हाला ही पोयम आवडली असेल। सो जय हिंद, जय महाराष्ट्र।